अमन एअर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेनिक्वाईट स्पर्धेत GS हायस्कूलच्या 14 ते 17 वर्षातील संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केलं असून प्रणव महाले, चैतन्य वाघ, निखिल वारुडे, कार्तिक पाटील, आयुष बागुल यांनी यश संपादन केलंय. तर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व खाशी मंडळाच्या संचालकांनी त्यांचं अभिनंदनही केलंय. तर त्यांना SP वाघ यांनी मार्गदर्शन केलंय. अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथील प्रकाश बळगुजर यांना काल रात्री हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना तातडीने ओ पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. तर सदर माहिती सोशल मीडियातील व्हॉट्सअप ग्रुपवरून फिरत असताना रक्तदानाची चळवळ राबवणारे मनोज शिंगाने यांनी स्वतःचा लहान भाऊ डॉक्टर सुनील शिंगाने, जे खांडबारा येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी आहेत, तर त्यांना रक्तदान करायला पाचारण केलंय. तर त्यामुळे बळगुजर परिवाराकडून शिंगाने यांचे आभार मानण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मोठा निर्णय घेतलाय. तर तब्बल 1,75,000 विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ केलंय. विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल तर मे 2020 होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ केलंय. तर खान्देशात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कुलगुरू डॉक्टर PP पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विद्यापीठ विकास मंचच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय व विद्यापीठ प्रशासनाचे आभारही मानण्यात आले. अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विद्यार्थी वर्गास या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सिनेट सदस्य दिनेश नाईक यांनी अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितलंय. तसेच अमळनेर तालुका अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री निलेश पवार आणि विद्यार्थिनी प्रमुख प्रगती काळे यांनी देखील स्वागत केलंय. तर फी माफीची मागणी सर्वात पहिले जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण भदाने यांनी केली होती. याबाबत पाठपुरावा केल्यानं विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आल्याचे भदाने यांनी कळवले आहे. अमळनेरच्या यश प्रताप शिंपीची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर शिर्डी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रेसलिंग स्पर्धेत त्यानं हे यश मिळवलंय. तर यश प्रताप शिंपी यानं 85 किलो वजन गटात सुवर्ण पदक प्राप्त केल्यानं त्याची हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर यश हा नगरसेवक प्रताप शिंपी यांचा चिरंजीव आहे. तर त्याच्या या कार्यामुळं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. अमळनेर येथील सिंधी कॉलनी परिसरात श्री झुलेलाल व श्रीराम रथाच्या उत्सवाचं पूज्य सिंधी जनरल पंचायत तसेच शहर पंचायत व समाजाचे प्रतिनिधी यांनी स्वागत केलंय. व रथासोबत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत व सत्कारही यावेळी करण्यात आलाय. आज सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणी सुनावणी झाली आणि अनेक वर्षापासून रखडलेला निकाल जाहीर करण्यात आलाय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत अमळनेरकरांनीही केलंय. तर पाहूया प्रत्यक्षातच. श्रीराम जन्मभूमी संबंधित माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलाय, ह्या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करीत आहे. या आंदोलनात प्रत्यक्ष व प्रत्यक्षरित्या सहभागी सर्व समाज घटकांचे अभिनंदन. धैर्याने आणि दीर्घ मंथन करून हा निर्णय देणाऱ्या सर्व न्यायमूर्तींना धन्यवाद व त्यांचंही अभिनंदन. पोलीस प्रशासनाने जी शांतता प्रस्थापित केली त्याबद्दल प्रशासनाचेही आभार अभिनंदन. सुप्रीम कोर्ट ने जो भी निर्णय दिया है वो हमें मान्य है, हम उसकी इज्जत करते हैं. सुप्रीम कोर्ट हमारे लिए पहले से यानी एहतराम के काबिल है, आज भी है और आइंदा भी रहेगी. अब इस फैसले के आने के बाद हम ये चाहते हैं कि हिंदुस्तान में अमन अमान कायम रहे, मोहब्बत और भाईचारगी कायम रहे, क्योंकि ये भी इस्लाम धर्म भी जो है हमें इसी की तालीम देता है कि अमन कायम रखना, मोहब्बत आपस में बाकी रखना है. ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाषचंद्र चौधरी आज आपल्या अमळनेर 7 न्यूज स्टुडिओ मध्ये आले आहेत. अण्णा आपले स्वागत. धन्यवाद. आज आपण अण्णांना अयोध्या प्रकरणी जी सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केलाय त्याविषयी चर्चा करण्यासाठी अण्णांना आपण या ठिकाणी आमंत्रित केले आहे. काय वाटतं अण्णा आपल्याला, जो निकाल आला याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? देशभरामध्ये आज सर्वच समाजाचे लोक या निकालावर खुश आहेत. म्हणजे अयोध्यासाठी ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं, म्हणजे प्रत्येक माणूस कोणत्याही समाजाचा, मुस्लिम समाजाचा असो का हिंदू समाजाचा, सर्वांना सारखा न्याय या
सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाचे सर्व देशवासियांतर्फे जेवढं अभिनंदन करावं तेवढंच पुढं आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्ही 85 ते 90 या काळामध्ये वीट पूजन करून अयोध्येला पाठवलं होतं, प्रत्येक गावागावातून आणि प्रत्येक शहराच्या प्रत्येक भागातून. आणि त्याच्यानंतर 92 ला अयोध्येला आम्ही कार सेवेला गेलो होतो. कार सेवेला गेल्यानंतर तिथला ढाचा त्यावेळेस पडला होता, काही कार्यकर्त्यांनी तो ढाचा पडला होता. त्या ठिकाणी आम्हाला 6 किलोमीटर जावं लागायचं, 6 किलोमीटर यावं लागायचं, पण त्या ठिकाणी लाखो कार सेवक येऊन सुद्धा सर्वांची व्यवस्था एकदम छान झाली होती. म्हणजे देशभरातल्या आर्य संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असतील, भाजपा असतील, सर्वांनी जी जी मेहनत केली त्या मेहनतीला फळ मिळालेलं आहे आणि सर्वांची स्वप्नपूर्ती आता पूर्ण होणार ही नक्की झालं. आताच ऐकल्याप्रमाणे अण्णांनी आपल्याला अयोध्या प्रकरणी आलेल्या आजच्या निकालाचे स्वागत केलेले आहे आणि याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेली त्यावेळीची कामं आपल्याला सांगितली आहेत. तर अण्णा अमरनाथ सेवा न्यूज तर्फे आपले पुनश्च एकदा आभार. धन्यवाद.